Hello friends, how are you? Today, Miss Slippery, page number 19. On page number 19, passage number 1. Now listen carefully. I will read the passage number 1 on page number 19. Page number 19 kada Miss Slippery sir. त्याच्यावर तो पहिला पॅसेज मी पूर्ण वाचतोय, पूर्ण लक्ष द्या. ओके, नाउ लेट्स स्टार्ट. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेप्स, समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रॅन्टिक स्क्रीम. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. माय एल्बोज अँड नीज वेर बॅडली ब्रूज्ड. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ऍट द सीम्स. When I reached home, Mama shouted, I'm sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant loses? One day I was coming down the school stairs. Now what happened next day in the school? Eka divshi shayad kaay ghadla baga. Now the Saili is speaking to us. She wanted to टॉक अबाउट हर प्रॉब्लेम्स व्हॉट हॅपन इन द स्कूल. ती तिच्याबद्दल सांगते आता की शाळेत तिला काय काय कसा कसा त्रास होतो. नाउ लिसन. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स मीन्स सायली वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर. सायली एकदा तिच्या शाळेचा जिना उतरत होती. स्कूल स्टेअर्स म्हणजे जिना, लक्षात ठेवा, स्टेअर्स म्हणजे जिना. समबडी फ्रॉम द टॉप, समबडी म्हणजे कोणीतरी एकाने, वरतून, जिन्याच्या वरतून. व्हॉट हॅपन, टॉप गेव मी गेव अ फ्रॅन्टिक स्क्रीम. फ्रॅन्टिक म्हणजे घाबरवणारी, स्क्रीम म्हणजे आरोळ. कोणीतरी वरतून एकदम मोठा आवाज काढला, घाबरवणारी किंकाळी फोडली. देन व्हॉट हॅपन, आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. सायली वॉज स्लिपरी, शी वॉज अपसेट, शी वॉज फ्रायटन इन द स्कूल. सो व्हॉट हॅपन टू हर, शी फेल डाऊन वेन शी हर्ड अ फ्रॅन्टिक स्क्रीम. जेव्हा तिने घाबरवणारी मोठी किंकाळी ऐकली तेव्हा काय झालं, ती खाली पडली, ती घसरली. केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स, ती 7 पायऱ्या खाली घसरत आली, 7 पायऱ्या ती खाली घसरून पडली. माय एल्बोज अँड नीज वेअर बॅडली ब्रूज्ड. व्हॉट डू मीन बाय एल्बोज अँड नीज? एल्बो म्हणजे काय? एल्बो म्हणजे आपले कोपर, दॅट इज कॉल्ड एल्बोज. This is called elbows and knees. Knees म्हणजे काय? गुडघे. माय एल्बोज अँड नीज वर बॅडली ब्रूज. ब्रूज म्हणजे जखमी झाले, खरचटले. 7 पायऱ्या घसरल्यावर काय होईल? तर तिचे कोपरे आणि ते गुडघे खरचटले. तिच्या कोपरे आणि गुडघ्यावर खरचटलं. बॅडली ब्रूज म्हणजे जखमी झाली, खरचटले. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ऍट द सीम्स. ऍट दॅट डे शी वेअर अ न्यू फ्रॉक. अ न्यू फ्रॉक, तिने त्या दिवशी नवीन शाळेचा फ्रॉक घातलेला होता. अँड फ्रॉक वॉज टॉर्न ऍट द सीम. टॉर्न म्हणजे फाटला. ऍट द सीम म्हणजे तिच्या फ्रॉकची शिलाई उसवली. तिची जी शिवण असते आपल्या जॉईंट वरची शिवण, ती तिची उसवली. देन व्हेन आय रीच्ड होम, जेव्हा ती घरी पोहोचली, ममा शाउटेड आय एम सिक ऑफ यू. तिला बघितल्याबरोबर, कारण ती जखमी झालेली होती आणि तिचा फ्रॉक फाटलेला होता. सो हर मामा शाउटेड टुवर्ड्स हर, आय एम सिक ऑफ यू. मी तुला आता अतिशय बोर झाली, मी तुला कंटाळली. सिक ऑफ यू म्हणजे कंटाळली. आय एम सिक ऑफ यू. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे थ्रू माय नोज फॉर सच एक्स्ट्रा वॅगंट लॉसेस. व्हेन विल यू स्टॉप मेकिंग मी पे. तुझा हा अवाजवी किंवा हा न परवडणारा खर्च, या तुझ्या या नेहमी नेहमी घडणाऱ्या याच्यापासून तू माझा हा अधिक खर्च होतो आहे, माझा अवाजवी अमर्यादित खर्च होतो आहे, याच्यापासून माझी केव्हा सुटका होईल अशी तिची आई म्हणते तिला. एक्स्ट्रा वॅगन लुसेस, इथे बघा, फ्रॅन्टिक स्क्रीम. फ्रॅन्टिक स्क्रीम म्हणजे घाबरवणारी किंकाळी. हे सगळे लिहून घ्यायचं बघता बघता. त्यानंतर आपला नवीन शब्द आलेला आहे टम्बलिंग. टम्बलिंग डाऊन, TUMBLING. टम्बलिंग म्हणजे घसरणे किंवा निसरणे खाली. टम्बलिंग डाऊन. बॅडली ब्रूज, बघा ब्रूजचा अर्थ ब्रूज, BRUISED. ब्रूज म्हणजे जखमी झाली. हे लिहून घ्यायचे अर्थ सगळे नवीन शब्दांचे. सीम्स म्हणजे शिवण, SEAMS. सीम्स म्हणजे एजेस दॅट आर जॉईन,
जिथे दोन टोकं जोडले जातात त्याला म्हणतात चिवट सीम. एक्स्ट्रा वॅगन लॉसेस, एक्स्ट्रा वॅगन म्हणजे व्हेरी एक्सपेन्सिव्ह, अमर्याद, अवाजवी. एक्स्ट्रा वॅगन EXTRAVAGANT व्हेरी एक्सपेन्सिव्ह, अवाजवी, अमर्याद, न परवडणारा खर्च. तिचा फ्रॉक फाटल्यामुळे तिची आई चिडली. आंटी तिला म्हणाली, या तुझ्या अवाजवी न परवडणाऱ्या खर्चापासून मला माझी केव्हा सुटका होईल, अशी तिची आई तिच्यावर खेकसली, तिच्यावर संतापली, चिडली. नाव अनदर पॅसेज, पुढचा पॅसेज बघा, मी पुढचा पॅसेज पूर्ण वाचतोय. मदर सीज मी बाय द आर्म, गिव्ह मी अ गुड जर्क अँड स्टेड मी ऑन द बेड. शी फेस अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज बट डीड नॉट हग मी. विदिन मी लिंगर्ड अँड यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. इवन इफ शी हॅड गिव्हन मी अ जस्ट सिम्पथेटिक पॅट, माय स्पार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सूड. मदर सीज मी बाय द आर्म, गिव्ह मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. मदर सीज मी बाय द आर्म, आईने तिच्या हातात धरले. आईने काय केलं, तिच्या हातात धरलं. सीज मी आर्म, सीज म्हणजे पकडणे, धरणे. सीज मी बाय माय आर्म, तिच्या हाताला एका हाताला पक्क पकडलं. गिव्ह मी अ गुड जर्क, हाताला धरून थटकलं असं, तिला पलंगाकडे ढकललं. जर्क म्हणजे ढकलणे. गिव्ह मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड, आईने माझा हात धरून मला पलंगावर असं ढकललं. ऑन द बेड म्हणजे पलंगावर ढकलले. शी फेस्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज. शी फेस म्हणजे चोळणे, बघा, FETCHED फेस म्हणजे चोळणे. तिने काय केलं, अँटीसेप्टिक क्रीम, अँटीसेप्टिक क्रीम म्हणजे जंतुनाशक मलम, अँटीसेप्टिक लोशन म्हणजे जंतुनाशक मलम. तिने तिच्या त्या जखमी, त्या झालेल्या जखमांवर, कोपर आणि गुडघ्यावर ज्या जखमा झाल्या होत्या त्याच्यावर तिच्या आईने अँटीसेप्टिक लोशन म्हणजे जंतुनाशक मलम चोळलं. अँड अप्लाइड इट टू माय एल्बोज अँड नीज बट डीड नॉट हग मी, पण तिने मला जवळ घेतलं नाही. बघा, आपला जेव्हा सायकल शाळेतून घरी येताना, सायकल करताना आपण पडतो, आपल्याला थोडस खर्चट, आपण घरी रडत रडत येतो, तेव्हा आई काय करतात, त्याला अरे बेटा ये काय झालं, आपल्याला जवळ घेते, पाठीवरून हात फिरवते. आई जेव्हा असं आपल्याला करते तेव्हा आपलं अर्ध दुःख पळून जात, तेव्हा आपल्याला अर्ध बरं वाटायला लागतं. ऑन द कॉन्ट्ररी इथे वेगळं घडलेलं आहे. इथे काय घडलं, तिच्या आईने असं काही केलेलं नाही, उलट तिच्या आईने सीज बाय आर, हातावर धरलं आणि तिला पलंगावर ढकललं, फेकलं, आणि नंतर तिच्या जखमावर नुसतं जंतुनाशक मलम लावलं. बट डीड नॉट हग मी, तिने तिला जवळ घेतलं नाही. हग म्हणजे मिठी मारणे, प्रेमाने जवळ घेणे. हग म्हणजे मिठी मारणे किंवा प्रेमाने जवळ घेणे. तसं तिच्या आईने तिला काहीही केलं नाही. विदिन मी लिंगर्ड द यर्निंग दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी. विदिन मी म्हणजे तिला असं मनातल्या मनात वाटलं, विदिन मी म्हणजे मनातल्या मनात वाटणे. लिंगर्ड द यर्निंग, लिंगर्ड म्हणजे रिमेन बिहाइंड, तिला असं वाटत होतं, तिला असं आस होती, तिला असं वाटत, तिला असं आस होती किंवा ध्यास होता. यर्निंग, यर्निंग म्हणजे लॉंगिंग फॉर, सॉरी इथे थोडं चुकलंय. लिंगर्ड म्हणजे रेंगाळले, तिच्या मनामध्ये असं वाटत होतं. काय वाटत होतं, यर्निंग, यर्निंग म्हणजे लॉंगिंग फॉर, तिला असं ध्यास होता, आस होता. दॅट शी वुड होल्ड मी अँड कन्सोल मी, तिने मला जवळ घ्यावं आणि माझं सांत्वन करावं. इथे बघा, लिंगर्ड LINGERED लिंगर्ड, रिमेन बिहाइंड म्हणजे तिच्या मनात घुटमळत होतं, तिला असं वाटत होतं, घुटमळणे किंवा रेंगाळणे. यर्निंग, लॉंगिंग फॉर म्हणजे तिच्या मनामध्ये आस वाटत होती, ध्यास लागला होता की आईने आपल्याला जवळ घ्यावं, पण असं काही झालेलं नव्हतं. कन्सोल म्हणजे सांत्वन करणे, टू कन्सोल. इवन इफ शी हॅड गिव्हन मी अ जस्ट सिम्पथॅटिक पॅट, तिला तिच्या प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवावा, जवळ घ्यावा असं तिला वाटत होतं, पण असं तिच्या आईने काहीही केलेलं नाही. माय स्मार्टिंग लिम्स वुड हॅव बीन सूथ, तिने जर असं केलं असतं तर स्मार्टिंग लिम्स म्हणजे दुखणारे अवयव, स्मार्टिंग म्हणजे दुखणारे, वेदना जाणवणारे, स्मार्टिंग दुखणारे किंवा वेदना जाणवणारे. स्मार्टिंग लिम्स, लिम्स म्हणजे अवयव. तिच्या आईने जर असं केलं असतं तर तिचं दुखणारा भाग किंवा तिला जे अतिशय दुःख झालं होतं ते बिलकुल कमी झालं असतं असं तिला वाटत होतं, पण असं काही घडलेलं नव्हतं. नाव लुक ॲट अनदर पॅसेज, प्लीज वेट.
Now another passage. Then what happened next? My younger brother was close by. As mama walked away to the kitchen, he came and sat beside me. He placed his little hand on my arm and whispered, "Are you in great pain?" I hugged him tight and started crying again. My younger brother was close by. Means तिचा लहान भाऊ तिच्या बाजूलाच बसलेला होता. Younger म्हणजे लहान आणि elder म्हणजे मोठा. Younger म्हणजे लहान भाऊ, brother. Close by म्हणजे जवळ होता. As mama walked away to the kitchen, जशी माझ्या जखमांवर जंतुनाशक मलम लावून जेव्हा आई किचन कडे गेली, स्वयंपाक खोलीकडे गेली, he came and sat beside me. तो आला आणि माझ्या जवळ पलंगावर बसला. He placed his little hand on my arm and whispered. He placed his little hand. त्याचा छोटासा प्रेमळ हात त्याने माझ्या खांद्यावर ठेवला किंवा माझ्या हातावर ठेवला. And whispered आणि पुटपुटला. Whispered म्हणजे पुटपुटणे. आणि बोलला थोडा त्याच्या कानामध्ये, "Are you in great pain?" तुझं दुखतंय का? तुला दुःख होतोय का? तुला जास्त लागलंय का? असं त्याने तिला प्रेमाने विचारलं. Then I hugged him tight and started crying again. After asking a little boy, तिने काय केलं? त्याला घट्ट जवळ घेतलं प्रेमाने आणि ती रडायला लागली. इथे काही नवीन शब्द बघा, तुम्हाला माहिती असतील कदाचित. Whispered म्हणजे पुटपुटणे. WHISPERD. Whispered म्हणजे पुटपुटणे. त्यानंतर आहे ग्रेट पेन, म्हणजे तुला दुःख होतंय का? तुझं लागलेलं तुला तुझं दुःख होतं का? ग्रेट पेन, पेन म्हणजे दुःख, हे लक्षात ठेवा. पुढचे पॅसेज बघा. आय युज टू वॉक क्वाइट कॉशियसली, येट आय वुड ऑफन स्टंबल. वन डे द क्लास मॉनिटरेस अनाउन्स्ड, वी विल कॉल हर स्लीपर. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, साइली मैनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राई लैंड. I used to walk quite cautiously. Now Sally talked to us. She said that she walked quite cautiously. ती चालताना बरीच सावधानता बाळगायची. क्वाइट म्हणजे शांतपणे, कॉशियसली म्हणजे अतिशय सावधपणे. लिहून घ्या, CAUTIOUS. कॉशियसली म्हणजे सावधपणे. CAUTIOUSLY. कॉशियसली म्हणजे सावधपणे. She walked quite cautiously. ती अतिशय सावधगिरीने चालायची. Yet I would often stumble. तरी, yet म्हणजे तरी. I would often stumble. ती वारंवार अडखळत चालायची, वारंवार घसरायची, वारंवार पडायची. स्टंबल म्हणजे अडखळणे. लिहून घ्या, STUMBL. स्टंबल म्हणजे अडखळणे. STUMBLE. स्टंबल म्हणजे अडखळणे. Yet I would often stumble. मी वारंवार अडखळायची, पडायची. One day the class monitress announced. जसं आपल्याकडे मॉनिटर असतो तसं त्यांच्याकडे मॉनिटरेस होती, वर्गनायिका. तिने काय अनाऊन्स केलं? अनाऊन्स म्हणजे तिने जाहीर केलं, डिक्लेअर केलं. We will call her स्लीपरी. All the girls wanted to call सायली a स्लीपरी. सगळ्या मुलींनी आपण तिला काय म्हणायचं? स्लीपरी म्हणजे निसर्ग सारखी सारखी पडणारी, सारखी सारखी घसरणारी, स्लीपर. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. अन्य मुलं मुली जे आहेत ते कुठे घसरतात? वेट. वेट म्हणजे ओला, निसरड आहे की नाही? वेट म्हणजे ओला चिंब, ओला चिंब, ओले. ओले जागेवरून काही जण पडतात. Others sleep on wet ground. Siley manages to sleep even on dry land. But on the contrary, Siley always sleeps on the dry ground. Siley नेहमी कुठे पडते? अन्य मुलं किंवा मुली कुठे घसरतात? तर जेव्हा एखादी निसरडी जागा असेल किंवा जिथे पाणी असेल, ओलं असेल, तिथून काही मुलं मुली पडतात. पण Siley जी आहे, she manages to sleep even on dry land. कोरड्या जागेवरून सुद्धा Siley घसरते, पडते. Then
that provided the other girls of the class new scope for fun. They tease me with the new title every day. Soon a verse was composed in my honor. Baga, that provided the other girls of the class new scope for fun. When monitress announced the nickname of Shaili is slippery. जेव्हा वर्ग नायिकेने जाहीर केलं की आपण हिला तर नेहमी सायली म्हणायचं, याच्यामुळे काय झालं, प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन, वर्गातल्या इतर मुलींना चांगली संधी मिळाली माझी मजा घेण्याची, माझी खेचण्याची. आपण कसं एखाद्या वर्गात एखादा मुलगा किंवा मुलगी असा घाबरट असतो, थोडासा आशक्त असतो, त्याचं आपण सारखं नाव घेतो, त्याला आपण सारखं चिडवतो, तसं हिच्या वर्गातल्या मुलींनी हिला इची सारखी मजा घ्यायला सुरुवात केली, इची खेचायची सुरुवात केली, हिला त्रास देऊ लागले. दे टीज मी विथ न्यू टायटल एव्हरी डे. दे टीज मीन्स ऑल गर्ल्स टीज हर. टीज म्हणजे चिडविणे, त्रास देणे. टीज म्हणजे चिडविणे, TEASE टीज म्हणजे चिडवणे किंवा त्रास देणे. अन्य मुली पण हिला सारख्या सारख्या त्रास देऊ लागलेल्या होत्या. सून अ वर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. आणि लवकरच एक काव्य, वर्स म्हणजे काव्य, कंपोज म्हणजे रचले गेले, तयार केले गेले, इन माय ऑनर. ऑनर म्हणजे इथे सन्मान, इथे त्या सन्मान अर्थ आहे का नाही, तर इथे त्याचा वेगळा अर्थ आपण घेऊ. वर्स म्हणजे काव्य, VERSE वर्स काव्य किंवा छोटी कविता. कंपोज म्हणजे रचली गेली, तयार केली गेली. कंपोज COMPOEZ टू कंपोज. रचना करणे किंवा तयार करणे. नवीन काव्य हिच्यावर तयार झालं, तिच्या सन्मानार्थ. ऑनर म्हणजे सन्मान. Now what was the composition? Now look, slippery, slippery, slipping without muck. As her the simplest question, no answer is your love. Now listen, slippery, slippery, slipping without muck. Ask her the simplest question, no answer is your love. Slippery, slippery, निसरडी निसरडी पडणारी घसरणारी. स्लिपिंग विदाउट मक. मक मीन्स वेट मड ऑर डर्ट, गारा चिखल किंवा घाण. मक लिहून घ्या अर्थ, MUCK मक. वेट मड ऑर डर्ट मक. वेट मड ऑर डर्ट चिखल किंवा गारा किंवा घाण कचरा. ही पडते सारखी निसटते, स्लिपिंग विदाउट मग, घाणीशिवाय आणि गाराशिवाय ही पडते घसरते. आज खर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, तिला कुठलाही साधा सोपा प्रश्न विचारा, नो आन्सर इज युअर लक. शी